कारण जर आपल्याला समजत असलं कळलं की नाही तर मग आपण केवळ कृती करत नाही पण एक उभे राहू शकतो आपण आणि म्हणतो हे चुकीचं आहे आणि हे होता कामा नये. जर ते माहितीच नसेल आणि जर सोशल मीडिया तुमचं जर हे करत असेल आणि तुम्हाला ते पटत असेल, कारण तुम्हाला विचारक्षमता ना, ज्ञान शिक्षण काय द्यायला, शिक्षणाचं महत्त्व काय, विचारक्षमता, स्वतः इंडिपेंडंट सॉर्ट ऑफ थिंकिंग, दॅट इज द प्रॉब्लेम. हा इज अ सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन प्रॉब्लेम. आणि सोसायटीचं ट्रान्सफॉर्मेशन हे म्हणजे स्कूटर फिरवण्यासारखं नाही आहे, एक जहाज फिरवण्यासारखं आहे. त्याला वेळ लागतो आणि त्याला तसं हे पण लागतं, म्हणजे नेतृत्व पण लागतं याच्यासाठी. यस, वी हॅव इट. ॲक्च्युली वी हॅव टू गिव्ह देम अपॉर्च्युनिटीज ना. अशा यंग लीडर्स आहेत, तसं नाही असं नाही आहे, लक्षात आलं की नाही, पण त्यांना पण अपॉर्च्युनिटी. मी मगाशी जे अपॉर्च्युनिटी म्हणालो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, तसं इथे सुद्धा मला लीडरशिप सगळीकडे दिसते. मी आत्ता आय आय टी बॉम्बेमधनं आलो, मुनाश रिसर्च अकॅडमीचा मी अध्यक्ष आहे, आत्ताच आमची मीटिंग झाली. हो काय अमेझिंग थिंकिंग अबाउट कार्बन कॅप्चर आणि वगैरे हे म्हणतो, अमेझिंग लीडरशिप आहे आपल्याकडे. संध्या हे फार महत्त्वाचं आहे. सर शेवट, डेमोक्रेटायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटी, दॅट्स अ गुड कॉन्सेप्ट ऍक्च्युअली, इजंट इट? डेमोक्रेटायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे राईट एज्युकेशन झालं, राईट टू एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर राईट एज्युकेशन पाहिजे, राईट वे ऑफ एज्युकेशन पाहिजे. आता राईट एज्युकेशनमध्ये डिजिटल राईट टू एज्युकेशन पाहिजे, कारण मुलं आत्महत्या करतात जर त्यांना हे मिळालं नाही. मला इतकं वाईट वाटलं, 12 वर्षाचं मूल, 15 वर्षाचं मूल अहो आत्महत्या करतं म्हणजे त्याने कसं हे केलं. मला त्या रात्री मी झोपलो नाही, साताऱ्यातली एक मुलगी अशी गेली तेव्हा. म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पॉलिसीमध्ये आमचा 8वा जो चॅप्टर आहे तो डिजिटल ॲक्सेसवर आहे, कळलं का? त्याच्यामध्ये म्हणजे रोटी कपडा मकान इंटरनेट ॲक्सेस, आणि हे गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेलं आहे, कळ की नाही, आधीच्या गव्हर्नमेंटने. आय एम शुअर दिस गव्हर्नमेंट विल टेक इट फॉरवर्ड, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला प्रश्न, शेवटचा प्रश्न, एकतर म्हणजे तुमचा सगळा प्रवास जो आहे तो फारच प्रेरणादायी आणि सगळ्यांनाच खूप इन्स्पिरेशनल असा आहे, पण तुम्हाला मागं वळून बघताना असं काही वाटतं का की हे करायचं राहून गेलं अशी कुठल्या गोष्टीची खंत आहे का, हा एक. आणि दुसराच त्याचा तुमचं वय, म्हणजे एका वयाच्या टप्प्यावर जेव्हा तुम्ही डायरेक्टर होता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्स घेता, तेव्हा वैयक्तिक तुमचं जे कोर आहे रिसर्चचं, तर ते बाजूला सरकतं, तर त्या बाबतीत त्या म्हणजे दृष्टीनं तुमचं कसं झालं, तुमचं ते चालू राहिलं, तुमचं ते थांबलं, त्याच्याबद्दल? नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण NCLचा मी डायरेक्टर झालो आणि त्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ CSIR झालो. या मोठ्या जबाबदारी होत्या. तेवढंच नव्हे तर मी प्रेसिडेंट ग्लोबल रिसर्च अलायन्सचा झालो, CSIR 40 लॅबॉरटरी, पण CSIR ऑस्ट्रेलिया, CSIR साऊथ आफ्रिका, फ्रॉनफर गॅझेट्स ऑफ जर्मनी, VTT फिनलंड, DTR डेन्मार्क, TNO नेदरलँड्स, बेटेल US अशा 60,000 अशा अनेक हे केलेले. पण त्याच्यात मी एक पाहिलं आहे, वेळ निर्माण करता यायला पाहिजे. आपण म्हणाल वेळ कसा निर्माण करणार? मी रोज सकाळी आणि संध्याकाळी चालतो, ते रोजच होत नाही आता, उदाहरणार्थ आज करता नाही आलं मला, पण चालताना मी ऐकतो. उदाहरणार्थ रोज मी 2 लेक्चर्स नवीन ऐकतो, टेक्नॉलॉजी आहे तर लर्निंग वाईल वॉकिंग कमी पडत नाही. मी जेव्हा मी डायरेक्टर जनरल CSIRचा होतो तेव्हा मी ह्याच्यात होतो, दिल्लीमध्ये होतो, विकेंडला इथे येत असे, शुक्रवार रात्री यायचो, रविवारी रात्री परत, 2 दिवस मी लॅबॉरटरीमध्ये असायचो. आणि जर तुम्ही माझा रेकॉर्ड बघितलात पब्लिकेशनचा, आय वॉज ॲट माय बेस्ट वेन आय वॉज डायरेक्टर जनरल ऑफ CSIR, कारण त्यावेळी एक जबाबदारी येते, कारण वेळ हा असा उधळता येत नाही, प्रत्येक क्षण तो कसा वापरायचा, फोकस, कळलं की आमच्या जसं भावे सरांनी सांगितलं होतं तो प्रयोग, आता सगळ्या पाठ्यपुस्तकात आहे, त्याने ते भौरगोल भिंग घेतलं आणि त्याचं हे कसं ज्याला फोकल लेंथ म्हणतो आपण ती कशी काढायची, तो एक पीस ऑफ पेपर घेऊन ते वर खाली केलं होतं त्याने, आणि तो प्रकाशबिंदू आला तेव्हा म्हणाले ही फोकल लेंथ आहे, कळलं? आणि मग तो धरला आणि मग तो पेपर जळला, जळल्यावर ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले अशा प्रकारे ह्या जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू काही करू शकतो. तो दॅट वॉज वॉ मॉमेंट इन माय लाईफ. तर म्हटलं 2 गोष्टी झाल्या, एक अरे सायन्स इज सो पॉवरफुल, विज्ञानाची एवढी ताकद आहे, मी वैज्ञानिक होणार, त्याचवेळी मी ठरवलं, आणि त्याचवेळी फोकस अँड यू कॅन अचीव्ह एनिथिंग. तर त्यामुळे
माझं कॉन्सन्ट्रेशन करायची प्रचंड शक्ती आहे, तुम्हाला मी सांगतो प्रचंड शक्ती आहे. म्हणजे मी आय कॅन जस्ट फरगेट अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे आयुष्यातल्या काही ट्रॅजेडी जरी झालेल्या असल्या तरी मी बसून त्या ठिकाणी लक्ष ठेवू शकतो. आणि थोडीशी मला आजच्या मुलांबद्दल हीच खंत आहे, त्यांचं अटेन्शन स्पॅन 15 सेकंद आहे. ते एक तर असं असं करत असतात किंवा असं असं करत असतात, आणि त्यामुळे हे परत आणणं, फोकस करणं हे परत आहे. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे का, देवाने आपल्याला भरपूर वेळ दिला आहे, आपण तो वेळाचा वापर करत नाही, कळलं की नाही. आणि दॅट इज इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. तू आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. पण हे सगळं करताना काही राहून गेलं आहे असं वाटतं? अहो बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत मला. काय मी आता जर मला पोट वगैरे आलं मी जरा हे झालं, पण आधी मी हडकुळा होतो अत्यंत. त्यामुळे मला क्रिकेटची फार आवड, क्रिकेट खेळता येत नसे कारण ते हे नव्हतं. एवढा अशक्त होतं की काही विचारू नका. म्हणजे मला अजून आठवतं, मला दुराब टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप दिली, ती 60 रुपयाची होती, पण ते मालेगाववाला म्हणून होते, ते मला वेगळे पैसे द्यायचे, डिकरा बटर खा म्हणजे तू मोठा होशील. तर त्यामुळे असं काही करू शकलो नाही. मग मग भाग कसा घ्यायचा? मग मी आमच्या टीमचा स्कोरर असं निदान स्कोअर म्हणून कंट्रीब्यूट करायचं. तर झाडावर चढणं, पोहणं किंवा हे वगैरे असलं काही जे जिथे शारीरिक हे आहे ते झालं नाही. पण तो एक ती एक खंत राहून गेले. दुसरं म्हणजे मला वाचायची प्रचंड आवड आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड. म्हणजे मला अजून आठवतं की लहानपणी पुस्तकं विकत घ्यायची ताकद नव्हती. आपले कोठावळे त्यांचं प्रार्थना समाजला आपल्याला कल्पना आहे ना त्यांचं हे होतं, तर तिकडे मी जाऊन त्यांना हे करत असे, मला पुस्तक द्या, मी बाजूला बसतो आणि त्या फुटपाथवर बसून मी ती वाचत असे. आणि काही वाचत असे, म्हणजे रहस्यकथा वाचत असे मी, धनंजय छोटू वगैरे वगैरे आपल्या. आणि मला अजून आठवतं मी बाबूराव अण्णांकरांकडे त्याची स्वाक्षरी घ्यायला गेलो होतो. अरे तू रहस्यकथा वाचतो? हो. अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या असं त्यांनी मला हे दिलं होतं. मला वाचायला वेळ मिळत नाही. इतकं वाचण्यासारखं आहे, इतकं वाचण्यासारखं आहे. कारण म्हणजे समाजाकडनं सगळीकडनं मागणी येते, कळलं की नाही. परवा पोलिसांकडे त्यांनी त्यांचं काहीतरी झालं होतं, कोणाचं 100 वर्ष. म्हणजे माझे ही एक थोडी खंत आहे मला. आता तुम्हाला मी सांगतो, त्या दिवशी सकाळी टाटा अफर्मेटिव्ह ॲक्शनचा मी 11.5 वर्ष प्रोग्राम आहे, म्हणजे शेळका शेळसा जे हे करतात ते, त्यांचा प्रोग्राम होता. रात्री मग पार्ले टिळक महाविद्यालयाचे 100 वर्ष होते, तर मी ते मुख्य होते ते झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल बजाज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरचं इनॉग्रेशन, आणि संध्याकाळी मग ते इंडियन इंडस्ट्रीचं एंटरप्राईजचं इनॉग्रेशन. अशी 24 तास, कालचे 24 तास, आधीचे 24 तास असं होतं. आणि त्यामुळे मला वाचायला वेळ मिळत नाही, हे दुसरं. आणि एक म्हणजे मला संगीताची फार आवड आहे, म्हणजे ऐकायची अशी वगैरे, महेश काळे म्हणा हे म्हणा त्याचं. एक तर मी मला वाटतं माझा वर्ड रेकॉर्ड आहे, मी त्याला सांगत असतो नेहमी, कळलं का? तर ते मला फार आवडतं आणि ते ऐकता ऐकता झोपायला आवडतं. पण हल्ली एवढा कामाचं हे झालं की तोसुद्धा आनंद सर्व मिळतं अशा बऱ्याच, म्हणजे मी लिस्ट करतो त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.